아이고. 이쁘드린서 메시지? इतिहासाचा शोध घेता घेता मी कदाचित इतिहासात जमा होतोय. माझा विचार करू नका, स्वतःची काळजी घ्या. माझ्यामुळेच अष्टपुत्रेंवर ही वेळ आली. आजचा दुसरा दिवस आहे त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. माझ्या नकारामुळे जर त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ते काही नाही, मी आजच अष्टपुत्रेंच्या घरी जाते. हा अरे धनंजय, मी बोलतोय. हा अरे मोहन आलाय का तुझ्याकडे? नाही नाही अरे सकाळपासून तू बाहेर गेलाय, तो अजून आला नाही. म्हटलं तुझ्याकडे आलाय का बघूया म्हणून फोन केला. नाही का? नाही नाही अरे फोन तो घरी विसरून गेला. तुला माहिती ना किती वेंधळा आहे तो. हा आणि हे बघ, हे तुझ्याकडे जर आला ना तर मला लगेच कळव. हा ओके ठीक आहे ठीक. काय म्हणाला धनंजय? नाही त्याच्याकडे सुद्धा नाही गेलाय तो. 7-8 फोन केले पण कुणालाही काही माहिती नाही, कुणीही त्याला पाहिलेलं नाही. लोकांना सांगायचं काय? हे अशी चिठ्ठी लिहून तो निघून गेला. तुला सांगतो ना, खोटं बोलून सुद्धा मला आता कंटाळा आलाय. कोणालाच कसा दिसला नाही मोहन बाहेर जाताना? त्रिवेदी आहेत ना ते नवरा बायको, त्यांना विचारूया का ते इकडे सारखे फिरत असतात? नाही अजिबात नाही. घरातलं प्रकरण चव्हाट्यावर जाता कामा नाही. आपलं आपणच बघू काय करायचं. ते काही परके आहेत का आपल्याला? आता मी सांगते ना तुम्हाला, नाही म्हणून नाही म्हणजे नाही. कधीतरी ऐकत चला माझ. आतापर्यंत ना तुझंच ऐकत आलोय, वेगळं काही वागलेलं नाही आम्ही. मग आता सुद्धा ऐका, एका चकार शब्दाने बाहेर कुठेही जाता कामा नाही. कळलं ना तुम्हाला? काही कळलं? कोणाला माहिती आहे काही? आपल्या गल्लीमध्ये, आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये सगळीकडे चौकशी केली. ओळखीच्या लोकांना विचारलं, अनोळखी लोकांना विचारलं, कोणाला काकाबद्दल काहीही आयडिया नाहीये. अरे देवा, काका वागतो मोहन असा. आमच्याकडून काय कमी झालंय म्हणून हा असा वागतो? कुठे कमी पडलोय आम्ही? आई आता काय रडून उपयोग आहे? जेव्हा त्याला समजून घ्यायचं होतं तेव्हा नाही घेतलं आपण, त्याचेच परिणाम आहेत हे सगळे. काय काय म्हणायचं आहे काय तुला? बाबा मला सांगा, आपण काकाचं म्हणणं कधी सिरियसली घेतलं? तो एवढा पोटतिडकीने सांगत होता की त्याला ती हडळका चिटकीन कोणीतरी दिसते, भास होतो, त्रास होतो, ती मागे लागली. पण नाही, आपण त्याला एकदाही सिरियसली नाही घेतलं. तो नागप्पा कोणीतरी आलेला, त्याला पण आपण उडवून लावलं. आपण एकदा तरी विश्वास ठेवला पाहिजे होता की काकाला खरंच त्रास होतोय. तो जे काय बोलतो त्यात थोडं तरी खरं असेल. तुला काय म्हणायचंय? आमच्यावर रागावून तो बाहेर निघून गेलाय का? नाही तू स्पष्ट बोलच. काय द्यायचं असेल ना ते तोंडसुख घे माझ्यावर. आई आई उगाच नको तिकडे टॉपिक नेऊ नकोस.
माझं एवढंच म्हणणं की काका असा निघून जायला आपण जबाबदार आहोत आणि आपण ते आता एक्सेप्ट करूया. आपण त्याला समजून नाही घेतलं म्हणून तो फ्रस्ट्रेशन मध्ये निघून गेला आणि हे करूयात आपण एक्सेप्ट. काका कुठल्या अवस्थेत असेल ना आता काय कळत नाहीये मला. तू म्हणतोयस ते जर खरं असेल. खरंच आहे बाबा, खरंच आहे. अरे आपण काय कमी प्रयत्न केले का त्याला समजून घेण्याचे? बघ मध्ये त्याला कसले कसले भास व्हायचे आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो ना त्याला. हेच हेच हे डॉक्टरचं प्रकरण ना त्याला झेपलं नसणार, तो खचला असणार. बाबा आपण कन्व्हिन्स केलं त्याला की तू वेडा झालायस आणि याच्यात ना तू गेला पार. मेजर चुकलो बाबा आपण, मेजर. सॉरी काका. अहो आता थांबूया ना, किती वेळ नाचलं झालं, सगळं नाचून बिचून झालं, आता थांबूया. कंटाळा आला होता, खडक खोद धमाल झालं, खूप थांबूया आता. गप्प आहे इतक्या लवकर दमला का? संसार सुरू व्हायचा ना अजून. अहो आता संसारात नाचायचंच असतं ना, अख्ख्या संसाराचं एकाच रात्रीत नाचू का मी? थांबवा ना, बास झालं आता. अहो प्लीज थांबवा. नाही नाही असं आमच्याकडे नवऱ्याला सोडत नाही. तू का पल काढतोय इकडनं? पलतो म्हणजे काय? तुम्ही किती छलतो मला. इतका वेळ नाचू आता बास झालं ना, धमाल झालं. तुमच्या मनासारखं सगळं झालं, हळद झाली, नाच झाला, आता तरी थांबवा. ठीक आहे ठीक आहे. ए थांबा रे, थांबा 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 रे. मोहन दमलास ना तू? होय हो खरंच. माहितीये मला, पण मोहन मला खूप बरं वाटलं रे. आत्ता तू खरा नवरदेव वाटतोय, मधूचा मोहन. पण तू आता दमलास ना? ए संपली हळद, बास आता नका नाचू. नाही नाही अजून नाचायचं आम्हाला. दादूस अरे आपल्याला पुढचे विधी पण करायचे, असं काय करतोस? पुढचे विधी काय? हो त्याला आंघोळ घालायची ना अजून. मला आंघोळ घालायची? मी करीन की स्वतः. अरे तुला आता स्नानासाठी घेऊन जातील. अहो दिवाळी आहे का, आंघोळ कसली घालताय मला? आपलं लग्न म्हणजे दिवाळीच आहे हा इथे. बर चला आता कुठे करायची आंघोळ, मला इथलं काहीच माहित नाहीये ना. काळजी नको करूस, मी ना माझ्या खास मित्राला तुझ्या सोबत देते. हो कोण तो बघ, मानकाप्या. ए मानकाप्या इकडे ये. नको 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 मानकाप्या वगैरे नको नको. अरे का, ते बघ हात बघ त्याचे, बघ ना त्याच्या मार्गात जो कोणी आडवा येईल ना त्याच्या हाताने तो त्याचं मुंडकं उडवून टाकतो. हो हो. आणि मग नेमकं मीच त्याच्या वाटेत आलो तर माझी मान उडवून टाकेल. आणि मग तुम्ही मिसेस मोहन अष्टपुत्रीच्या ऐवजी मिसेस मोहन मानकापे व्हाल, चालेल का तुम्हाला? काही काय बोलतोस, तुझ्या रक्षणासाठी पाठवते मी. हो नको, दुसरा कोणीतरी, दुसरं कोणीतरी द्यावं असं कोण. हा हे चालतील, हे त्यातले त्यात बरे वाटतात. हे नको तात्या, जाशील का? हा ठीक आहे, तू तात्याला घेऊन जा. तात्या माझ्या मोहनवर नीट लक्ष ठेवायचं. काळजी घ्या त्याची. काय हो हो, स्नानाची तयारी झालीये ना? मोहन जा. तात्या निघा कामाला. चल रे. तुम्ही काय बघताय? अरे लग्नाची वेळ जवळ येते, चला कामाला निघा आपापल्या. चला चला निघा. मी आत येऊ का? कोण? या ना मॅडम. या मॅडम तुम्ही या ना, या. नमस्कार. दिघ्या पाणी घेऊन ये ना. नाही नाही नको, दिघ्या राहू दे. अष्टपुत्रे कुठे आहेत बोलवा ना जरा त्यांना. तुमचं काही काम होतं का मॅडम? हो काम होतं, बोलवा ना त्यांना. ते ना ते बाहेर गेलेत. तुमचं काही काम होत का? नाही तुम्ही आम्हाला सांगा ना, आम्ही देऊ त्याला निरोप. वहिनी तुम्ही बोलवा ना त्यांना, मला बोलायचंय त्यांच्याशी. कुठे आहेत ते? तो जरा इथेच गेलाय. मी निरोप देतो तुमचा, हवं तर त्याला आल्यावर फोन करायला सांगतो तुम्हाला.
तुम्ही काही चहा वगैरे अगं जरा दादा तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? लपवत नाही हो, आम्ही कशाला काय लपवणार? वहिनी तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमचं त्याच्याशी काही बोलणं झालं होतं का? काल त्यांचा मला मेसेज आला पण दादा तो मेसेजच मला कळला नाही म्हणून मी त्यांना कॉल केला. बरेच कॉल केले पण त्यांचा फोनच लागत नाहीये म्हणून मी इथे आले. मॅडम मी सांगतो काय झालं. ऍक्च्युली काका सकाळपासून गायब झालाय, म्हणजे बहुतेक तो काल रात्रीच गेलाय कुठेतरी. काय? हो आणि ना ही त्यांनी चिठ्ठी लिहून सोडलंय ते तर काय आणि लिहिलंय की सगळं नीट झालं तर भेटू, कधी परत भेटू काय माहित नाही. म्हणून हे सगळं वाचून मॅम आम्ही खूप घाबरलोय आणि हे शुअर की काकांना मेजर प्रॉब्लेम मध्ये अडकला असणार. दिगंबर अरे त्यांनी मलाही असाच काहीसा मेसेज केला इतिहास वगैरे पण मला तो मेसेजच कळला. हे बघा हे प्रकरण आपल्याला दिसतंय तेवढं साधं नाहीये. अरे बाप माझ्यामुळे इतका मोठा प्रॉब्लेम होईल असं वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे? वहिनी ते मी अगं त्यांना म्हणायचंय की त्या अशा कडक शिस्तीच्या आहेत आणि काकांना काहीतरी बोलले असतील आणि तो नाराज होऊन गेला असेल असं काहीतरी म्हणायचंय त्यांना. मॅडम तुम्ही नाही म्हणालाय म्हणून, तुम्ही काही म्हणालाय म्हणून तो गेलाय असं वाटतंय का तुम्हाला? हो तसंच काहीच नाही. हो त्याचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. आम्ही त्याला कुणीच नाही समजून घेऊ शकलो त्यामुळे तो. वहिनी प्लीज प्लीज तुम्ही रडू नका. अष्टपुत्रे येतील परत, आपण शोधून आणू ना त्यांना परत. पण मॅडम शोधायचं म्हणजे कसं शोधायचं? माहित नाही दादा, इतकं सोपं नाहीये पण अशक्यही नाही. एक एक मिनिट एक मिनिट, काय लिहिलंय त्यांनी दादा? बहिणी खरंच माझी काळजी करू नका, जे माझ्या नशिबात आहे तेच होईल. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर भेटेनच नक्की. ठरल्याप्रमाणे झालं म्हणजे ते काहीतरी काम काय करायला. एक मिनिट बहिणी, मला काय मेसेज केला होता त्यांनी? इतिहासाचा शोध घेता घेता मी कदाचित इतिहास जमा होईल. इतिहासाचा शोध घेता घेता म्हणजे ही गोष्ट इतिहासाशी निगडीत. हा करेक्ट. दिगंबर तुला आठवत काही दिवसांपूर्वी आम्ही स्वच्छता मोहिमेसाठी गेलो होतो? हा चिंचेच्या वाड्यावर. हा त्या वाड्याच्या इतिहासात ना अष्टपुत्रांना खूप रस होता. तिथून आल्यावर ते खूप विचित्रही वागत होते. करेक्ट. आई बाबा आठवतोय का तिथूनच आल्यानंतर तो हडळ दिसते चेटकीन दिसते असं वगैरे बोलत होता. हो मलाही ते त्या हडळीबद्दल बोललेत तेव्हा मी खूप ओरडले त्यांना. नाही नाही मॅडम साहजिक आहे पण तुमच्याकडे त्या चिंचेचा वाड्याचा ऍड्रेस असेल राईट? हो ऑफकोर्स. मॅम तुम्हाला चालणार असेल तर आपण जाऊया का तिकडे? हो चल ना, विचारतोयस काय? चल चालेल. थँक्यू. पण मला काय वाटतं आधी आपण पोलिसांकडे जाऊया. आई आई हे बघ तू पॅनिक नको होऊस, उगाच विषयांना फाटे नको पडू. आम्ही दोघं तिकडे जातो आणि काहीच क्लिअर नाही झालं तर मी स्वतः येईन ना पोलीस स्टेशनला तुझ्यासोबत. वहिनी प्लीज तुम्ही आधी रडणं थांबवा. हे बघा आम्हाला काही कळलं ना तर आम्ही फोन करून कळवू. नक्की फोन कराल. नक्की फोन. तुम्ही रडू नका. हा प्लीज मॅडम ठीक आहे जाऊया. दादा आई आई बाबा तुम्ही रडू नका, आम्ही जाऊ नको. देवा काय हसताय सारखे, काय चाललंय तुमचं? कुठे आणलंय तुम्ही मला? काय कोणाची हाड आहेत?
अरे हे त्यांची झाड आहे ज्यांना आम्ही मारलेलं आहे. हो काय कुठे घेऊन आलाय तुम्ही मला काय आहे काय हो एवढं गरम पाणी कशाला. काय झालं काय हसायला. तुम्ही भूत लोक हसलात ना की धडकी भरते हो. अरे नीट बघ ना त्या गांगाळात काय येते काय आहे. बापरे ओ काय आहे. चाल चाल कपडे काढ कपडे काढ. तुला चांगलं स्नान करायचं आता अभंग स्नान. तुला चांगलं अभंग स्नान करायचंय आता पण त्याच्या आधी हे बघ काय वटवागळाच तेल काढलेलंय. आता या तेलानं मी तुझी चांगली चोपून चापून मालिश करणार. आणि मालिश झाली कि मग तुझी अंघोळ करणार. ऐकलं का ते जे पाणी दिसतय ना तुला ते पाणी नाहीये. घाणेरडा रंग खूप घाण वास येतोय काय आहे काय ते. अरे कुठं घाणेरडा येतोय चांगला येतोय. होईल होईल सवय होईल तुला. त्यामध्ये काळ्या कुट्ट सुसरींच रक्त टाकलेलंय आणि आता त्यानं तुला अंघोळ घालायची आहे. कर कर त्यात उलटी कर. अरे त्या उलटीच्या पाण्यानं पण तुला अंघोळ घालणार रे. काय बिभत्सपणा हो तुमचा. अहो खरा बिभत्सपणा सुद्धा लागेल तुमचं हे सगळी बोलणं ऐकून. बिभत्सपणा कुठे रे गाप. हे बघ काय आता एक आहे तुझ्यासाठी खास हसगराची कातडी सोलून सोलून चढून चढून तिची पूड बनवून तयार केलेलं सुवासिक उटणं मागवलंय. आता सुरुवातीला तुला वटवागळाच्या तेलानं मालिश करणार. नंतर या हसगराच्या उटण्याने तुला मस्त चोपणार. म्हणजे आणि मग त्या बेडकाच्या सुसरीच्या रक्तानं तुला अंघोळ घालणार आणि मग तुझं शरीर अगदी शुद्ध होणार अगदी पवित्र. की लग्नाच्या कुठल्याही समारंभात ती तुला खायला देईल काही प्राशन करायला देईल असलं काही करू नकोस. तुझ्या शरीरात तिने बनवलेली कुठलीही गोष्ट गेली तर माझ्या शक्तीचा उपयोग होणार नाही. कसला विचार करतोयस. काढ कपडे काढ. अहो सारखं कपडे काढ कपडे काढ कपडे काढ काय करताय. तुम्ही जा बाहेर मी करतो अंघोळ. अरे का वेडा झालायस का. मधून मला खास तुला तयार करून आणायला इथं ठेवलेलं आहे. मी नाही जाणार. काढ कपडे काढ. अहो कसला अभ्यंग स्नान झालं. आजपर्यंत कुणी मला अंघोळ घातलेली नाहीये. माझ्या आईने सुद्धा कधी अंघोळ नाही घातली. तुम्ही बाहेर जा मी अंघोळ करीन. नाही रे मी जाणार नाही. तुला लग्नासाठी सजवणं तयार करणं माझं काम आहे कळ का. अहो असं नकाव करू. मला लाज वाटते अशी कोणासमोर अंघोळ करण्याची. अरे 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 मूर्खा लाजतोय काय. मी का परकाय का. परका काय परक्या जगात मायला. तुम्ही नुसते परके नाही आहात. अरे पण आता आपली सोयरीक जुळते ना बाबा. नाही बघा संबंध तुटतील. जमणार नाही. मग ठीक आहे मलाही नाही जमणार लग्न करायला. जा जाऊन सांगा मधुवंतीना. नवऱ्या मुलाची मागणी तुम्ही एवढी साधी पूर्ण करत नाही. ठीक आहे चालेल. मी ठेवतो तुझ्यावर विश्वास. ओ पण एक तेल आणि उठणं हे मस्त लाव व्यवस्थित आंघोळ कर या पाण्यानं काय. विश्वास ठेवून चाललो फसू नको. जाताना तरी हसण्याची काय गरज. सारखे घाबरवतात मला. काय काय घाण वाट. भाग 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 मोहन प्यारे.